कोठडी बाजार परिसरामधील अशोकराज अंगडिया कुरिअरच्या कार्यालयावर आयकर विभागानं छापा टाकलाय. या छाप्याचं कनेक्शन नांदेडच्या भंडारी फायनान्सवरही धाडीशी असल्याचं बोललं जात आहे. अशोकराज कुरिअरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आयकर विभागाला संशय असल्याची माहिती मिळते. दरम्यान अकोल्यातील या छाप्याबाबत आयकर विभागाकडून गोपनीयता बाळगण्यात येते. तर अकोल्यामध्ये आज आयकरनं छापेमारी केलेली आहे, तर तिकडे भंडारी फायनान्सवरती देखील काल छापा टाकण्यात आलेला होता. नांदेडमध्ये काल आयकरनं छापेमारी केली होती, तर आज अशोकराज अंगडियावरती छापेमारी करण्यात आलेली आहे, जी अकोल्यात घडली. अशोकराज अंगडियांच्या ज्या कुरिअर सर्व्हिस कंपनीवर कारवाई झाली आहे, त्या कंपनी संदर्भात थोडक्यात जाणून घेऊयात. तर 1985 साली कुरिअर सर्व्हिस कंपनीची स्थापना. मुंबईतील मस्जिद बंदर परिसरामध्ये कुरिअर कंपनीचं मुख्यालय. देशभरात अंगडियांच्या कुरिअर कंपनीच्या शाखा आहेत. तर देशांतर्गत आणि देशाबाहेर कुरिअर दळणवळण. कंपनीच्या माध्यमातून पैशांचे अवैध व्यवहार झाल्याचा आयकर विभागाला संशय आहे. कुरिअर सर्व्हिसच्या माध्यमातून देशांतर्गत हवालाचे व्यवहार होत असल्याचाही संशय आहे. याआधी नांदेडमध्ये आयकर विभागाची कारवाई. नांदेडमधील धाडीमध्ये अकोल्याचे धागेदोरे हाती. अकोल्यातील कोठडी बाजार आणि सिव्हिल लाईन परिसरात कुरिअर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.